यंदा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्तांतर झाला आहे राजश्री शाहू स्वाभिमान शिक्षक आघाडी सत्ताधारी राजाराम वरुटे गटाचा पराभव केला प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी रविवारी पार पडले सत्त्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं या निवडणुकीत गेल्या चौदा वर्षापासून सत्तेत असलेल्या राजाराम वरुटे गटाचा पराभव झाला आहे राजशी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी पॅनलनं विजय मिळवला या पॅनलमध्ये शिक्षक समिती शिक्षक संघ थोरात गट आणि कास्ट्राबाई गट केली होती विरोधी शिक्षक समितीचे ज्योतिराम पाटील आणि शिक्षक संघाचे थोरात गट रवी पाटील आदींच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी विजय मिळवला शिक्षक बँकेच्या सतरा जागांसाठी छप्पन उमेदवार रिंगणात होते शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदार मोठा परतावा देण्याच्या आमिष आणि गुंतवणूकदारांची तीन कोटी सदतीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या समीर अख्तर हुसेन याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे समीर हुसेन यांनी ड्रीम मल्टी ट्रेड सर्व्हिसेस या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदार मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील सेहेचाळीस जणांची फसवणूक केली असल्याची तक्रार आहे याबाबत या योगेश शांताराम घस्ते यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली आहे समीर हुसेन आणि संबंधित सत्तेचाळीस जणांना महिन्याला गुंतवणुकीवर बारा ते पंचवीस टक्के नफ्याचे आमिष दाखवले त्यांच्याकडून प्रत्येकी पाच ते सात लाख असे तब्बल तीन कोटी छत्तीस लाख पासष्ट हजार रुपये घेतले मात्र परतावा देण्याच्या वेळी टाळाटाळ सुरू केली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सुरू आहे महाविकास आघाडीच्या शासनाने प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे यासह अन्य मागण्यांसाठी तेरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी या पैशाचा उपयोग होणार आहे त्यामुळे राजकीय श्रेयवादासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे तेरा जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला जिल्ह्यातील सर्वच सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यातील काही गावांमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका बायोगॅस प्रकल्पासाठी गोळा केलेल्या शेणासह ट्रॅक्टर चालकांची नावातच हुल असणाऱ्या या प्रकल्पाच्या प्रवर्तकाने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले बायोगॅस तयार करण्यासाठी शेण खरेदीसाठी करवीर पन्हाळा गगनबावडा तालुक्यात एजंटांची नेमणूक कंपनीच्या वतीने करण्यात आली होती तर शेण गोळा करण्यासाठी परिसरातील दोनशेहून अधिक ट्रॅक्टर भाड्याने घेण्यात आले होते या ट्रॅक्टर चालकांकडून प्रत्येकी अकरा हजार रुपये ॲडव्हान्स कंपनीने घेतला होता या ट्रॅक्टरमधून गोळा केलेले शेण प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्रित केले जात होते परंतु ट्रॅक्टर चालकांसह शेण विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पैसेच न दिल्याने हा गोलमाल असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तालुकानिहाय्य डेपोधारक म्हणून नेमणूक करण्यासाठी डेपोधारकांकडून चाळीस ते पन्नास लाख रुपयांची उचल केली आहे देणेकर यांनी कंपनीच्या रुईकर कॉलनीतील कार्यालयाकडे धाव घेतली त्यानंतर शेतकरी तालुका डेपो एजंट तसेच दोनशे ते अडीचशे ग्रामदूत ट्रॅक्टर चालकांसह परिसरातील काही लोकांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून दमदार पावसात सुरुवात झाल्यानं शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सोमवारी सकाळी सात वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राधानगरी धरणात सदुसष्ट पॉईंट अठरा दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठ जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत शून्य दोनशे एकतीस दोन पासष्ट ब्याण्णव बत्तीस दोन पासष्ट एकोणतीस पन्नास दोन पासष्ट एकोणतीस त्रेपन्न दोन पासष्ट एकोणतीस चोपन्न या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे हा उद्योग करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आरळे येथील रुक्मिणी दत्त रेशीम प्रक्रिया उद्योग केंद्र तसेच विविध उद्योग समूहांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते आज राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्याही घटना घडल्या कोल्हापूर जिल्ह्यात ही कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे तसेच गगनबावडा राजापूर मार्गावर दरड कोसळली ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक खोळंबली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या भाषणातून मोठी घोषणा केली पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासाठी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच ज्या हिरकणीने इतिहास घडवला ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी एकवीस कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली